सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू झालाय. लग्न सराईतील महत्त्वाच्या समारंभांपैकी एक समारंभ म्हणजे हळदी समारंभ. भारतीय परंपरेमध्ये लग्नाचा सोहळा हा किमान 5 दिवस चालतो. यात हळदीच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असते. भारतीय परंपरेत हळद अतिशय शुभ मानली जाते, त्यामुळे हा विधी विवाहपूर्वी केला जातो, ज्यामध्ये हळदीचा लेप वधूवरांना लावला जातो. हळदी समारंभ पार पडल्याशिवाय बहुतांश लग्न पूर्ण होत नाहीत. पण भारतीय लग्न सोहळ्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमामागे काय कारण आहे जाणून घेऊया. हळदीचा लेप हा तेल आणि पाणी मिसळून तयार केला जातो. असे मानले जाते की लग्नापूर्वी हळद लावल्याने जोडप्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच हळदीमध्ये त्वचा सुधारण्याचे आणि चमकदार बनण्याचे गुणधर्म देखील आहेत. हळद त्वचेचा रंग सुधारून तेज आणण्याचे काम करते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, त्यापैकी एक अँटीसेप्टिक देखील आहे. हळदीच्या समारंभानंतर आंघोळ केल्यानंतर ते मृतपेशी काढून टाकते आणि त्वचा डिटॉक्स करते. हिंदू विवाह विधींमध्ये लाल नंतर पिवळा हा दुसरा सर्वात शुभ रंग आहे. हळद लावण्यामागील एक कारण म्हणजे वधूवर शांती आणि समृद्धीचे आमंत्रण देतात. हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होणारे लग्न ठरलेल्या वधूवराला हळद लावून आशीर्वाद देतात. हळदीचा वापर हा दृष्ट काढण्यासाठी सुद्धा केला जातो. भारतात अनेक ठिकाणी आजही दृष्ट काढण्याची प्रथा आहे. लग्नाच्या आधी हळदीने नवरा आणि नवरीची दृष्ट काढली जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.